तो प्रशासन पानी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं। आमदार प्रशांत ठाकूर साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार प्रशांत ठाकूर साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। पाण्याच्या विषयावरती आज कामोठ्यामध्ये जी चाललेली प्रधानमंत्री आवास योजनेची काम आहे, या कामांमध्ये उद्याच्या दिवसाला हजारो लोक राहायला येणार आहेत, हजारो कुटुंब राहायला येणार आहेत। अशा वेळेला आज इथे असलेल्या महिला भगिनी कामोठावासियांचे जिथे पाण्याची अडचणी आहे त्यात नवी भर घालू नका आणि ही कामं बंद करा असं आव्हान करण्यासाठी, आणि या आव्हानाला सिडको प्रतिसाद देत नाही म्हणून नाईलाजानं आज या ठिकाणी जमलेले व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय मान्यवर, समोरचे आपण सर्व सन्माननीय सहकारी, खर तर सगळ्यात आधी मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, विशेष करून सगळ्या महिला भगिनींना धन्यवाद देतो की रोजचा आपला जिवाळ्याचा प्रश्न, जिवाभावाचा प्रश्न, तो पाण्याचा प्रश्न, तो मांडण्यासाठी मोठ्या संख्येनं या तापत्या उन्हामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद। खरं तर त्या शेवटच्या मंडपाच्या टोकापासून इथे बसलेल्या सगळ्या महिला भगिनींचा आवाज एकच की आम्ही या कामोठ्यामध्ये आमच्या हक्काचं घर घेतलं, पण आज या आमच्या घराला सिडकोच्या माध्यमातून दृष्ट लागलेली आहे। खरं तर तुम्ही आम्ही इथे बसलेले सगळीच मंडळी आहोत, सिडको ही घर आणि ती सुद्धा आधुनिक घर बांधणारी अशी यंत्रणा, आणि 2000 सालाच्या आधी 1995, 96, 97, 98, 2000 साल 2000 सालापर्यंत चालू होतं ते 20वं शतक, आणि 2001 साल सुरू झालं ते 21वं शतक। त्या 20व्या शतकामध्ये सिडको जाहिरात करत होती स्वतःची, आम्ही 21व्या शतकाचं शहर आहोत। 21व्या शतकाचं शहर असं असतं का जिथे पाण्यासाठी डोक्यावरती अंडे घ्यायला लागतं, 21व शतक असं असतं का जिथे आम्हाला गटार असेल, ड्रेनेज असेल, कचरा असेल, प्रत्येक विषयासाठी झगडावं लागतं, किती काळ असा संघर्ष करायला लागायचा, अनेक रस्ते आपले असे होते की त्या रस्त्यावर गाडी सोडा चालणं मुश्किल होत होतं। अशा वेळेला आपल्याला सिडकोच्याकडे सातत्यानं गेल्या 15-20 वर्षामध्ये आंदोलनं करावी लागलेली आहेत, आणि ही आंदोलनं करायला लागल्यानंतर देखील सिडकोकडून कधीतरी तात्पुरतं सोल्युशन मिळायचं, पण कायमस्वरूपी काही सोल्युशन मिळालं नाही। शेवटी नाईलाजानं पनवेल आणि परिसराची, कामोठ्यापासून कारगरपासूनच्या परिसराची महापालिका बनवा, आणि या क्षेत्रातल्या नागरिकांना स्वतःचे निर्णय आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत स्वतः घ्यायची परवानगी द्या अशी मागणी करण्याची वेळ आली। आणि आपण पाहिलं की 2016 साली महापालिका स्थापन झाली, त्यानंतर महापालिकेनं सिडकोकडे पाठपुरावा केला आणि आपले रस्ते स्टेशनकडे जाणारे बाकी अन्य महत्त्वाचे रस्ते हे काही अंशानं मोकळे झाले, कारण फुटपाथवर बसणारे फेरीवाले यांना मोकळ्या भूखंडामध्ये शिफ्ट केले गेले। आपण पाहिलं कचऱ्याचे ढीगच्या ढीग प्रत्येक कॉर्नर कॉर्नरला लागत होते, ते ढीग उचलायला सुरुवात झाली, कारण पनवेल महापालिकेनं आरोग्याची सेवा स्वतःकडे घेतली। आता एक एक करत पनवेल महापालिका या सगळ्या सोयी सुविधा महापालिकेच्या ताब्यात घेते, पण हे ताब्यात घेत असताना त्याला एक मर्यादा असते। मला आज मला असं समजा की मला मोबाईल वापरायचा आहे आणि हा माझा मोबाईल बंद पडला, दोन पर्याय आहेत माझ्याकडे, एक तर मी नवीन मोबाईल घेईन किंवा मी एखादा सेकंड हँड वापरलेला मोबाईल घेईन। सेकंड हँड वापरलेला मोबाईल मी जरी घेतला तरी त्याचं कॉलचं बटन तुटलेलंच आहे, मी घेईन का? त्या मोबाईलचा आवाजच ऐकायला येत नाही, मी घेईन का? तो सुस्थितीत पाहिजे। आज पनवेल महापालिका ही एक एक सुविधा ताब्यामध्ये घेते आहे। पाण्याची सुविधा सिडको सांगते घ्या, एकदाची काशी घ्यायची, तुम्ही द्या लिफ्ट करून आणि मग त्याच्यानंतर आम्ही घेऊ। आज सिडको स्वतः इथे पाणी देत नाहीये,
हे नव्या मुंबई महापालिकेकडून या ठिकाणी घेते विकत आणि मग ते कामोठ्याला देते, त्याच्यातला काही पार्ट हारगरला देते. अशा वेळेला या सगळ्या कामोठ्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना जे पाणी देण्यात येते, या पाण्याच्या संदर्भामध्ये कितीतरी वेळा याच्यापूर्वी नगरसेवकांनी आंदोलन केली, तुम्ही आंदोलन केली, वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केली. काय करते सिडको? येते, अधिकारी येतात, काहीतरी आश्वासन देतात, निघून जातो. कधीतरी आणखीन भडका उडतो, आपण सिडकोच्या अधिकाऱ्यांच्याकडे जातो, त्यांना घेराव घालतो आणि पुन्हा पहिले पाडे करतात. मला माफ करा, माझा आवाज बसलाय. 6 तारखेला असाच एक मोर्चा खारघरमध्ये काढला, आमच्या खारघरचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल जी या ठिकाणी आले. असाच एक मोर्चा खारघरमध्ये काढला आणि त्या मोर्चामध्ये तुमच्या सारखा वडापाव खाल्ला, तेव्हापासून तो आवाज देत एकतर गोबा मारल्या उन्हामध्ये आणि वडापाव पण खाल्ला. त्यामुळे आता परत दिला होता मी, म्हटलं मोर्चा झाला की पण आवाज कशामुळे बसला? पाण्यासाठी बोंबा मारल्यामुळे. तुम्ही अशा पद्धतीनं वेळोवेळी बोंबा मारलेल्या आहेत आणि या बोंबा सातत्यानं मारून देखील काही होत नाही. मग आजचा मोर्चा का? आजच्या मोर्चाच वेगळे पण काय? कोणीतरी आमच्या मोर्चा टीका करता, भाजपनं मोर्चा काढला, आमदारांनी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. कोण टीका करतात आमच्यावर? शिका पक्ष, शिका पक्षाची लोक टीका करतात आमच्यावर. शिका पक्षाचे काही इथले माजी नगरसेवक माझ्यावर टीका करतात, मला करतात नगरसेवकांवर टीका. मी करणं योग्य नाही, आमचे नगरसेवक सहकारी बोलतील. पण ज्यांनी या पनवेलच्या जनतेचे 550 रुपये कोटी रुपये खाल्ले खोटी, या जे नगरसेवक आहेत तिथले, त्या नगरसेवकांच्या नावावरती विवेक पाटलांनी पैसे उचलले 8-8 कोटी 10-10 कोटी रुपये आणि असे 550 कोटी रुपये, ते आमच्यावर टीका करतात की आमदारांनी जर या ठिकाणी इथं असं केलं नसतं, तसं केलं नसतं, पक्ष बदलला नसता तर असं झालं असतं. मला पण म्हणावंसं वाटतं त्या तुमच्या विवेक पाटलांनी ते 550 कोटी खाल्ले नसते आणि ते 550 कोटी जर कामोठ्याच्या पाण्यासाठी खर्च केले असते तर आयुष्यभर तुमचे उपकार या ठिकाणी विसरले नसते. प्रशांत ठाकूर सत्कार केला, आम्हाला इथून कोणी शिकवायची गरज नाही, आम्ही काय केलं पाहिजे. पण निश्चितपणानं आज ज्या माय भगिनी त्या आमच्यावरती विश्वास ठेवून आजच्या मोर्चाला आल्या, आमची जबाबदारी त्यांच्या प्रती आहे, आपल्या सर्वांच्या प्रती आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आज हा मोर्चा कशासाठी आहे? जय पावणेकरनी आमच्या सांगितलं, बाकीच्याही वक्त्याने सांगितलं की आज तुम्हाला पाणी किती मिळालं पाहिजे. आमच्या वक्त्याने सांगितलं एका माणसाला दर दिवसाला ॲव्हरेज याच्यामधला असा आहे की ॲव्हरेज त्याला 135 लिटर एका दिवसाला पाणी मिळालं पाहिजे. 5 जणांचं कुटुंब असेल तर असं गृहित धरलं आहे आता सिडकोनं की 675 लिटर एका फ्लॅटमध्ये आम्ही 675 लिटर द्यायला बांधलेलं आहोत. त्याच्यापेक्षा जास्त सिडकोला आता देणं परवडणार नाही. 675 लिटर पर डे एवढं तरी पाणी तुमच्या फ्लॅटमध्ये रोज येतं का? एका सोसायटीमध्ये किती फ्लॅट असतात? आम्ही तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे, नसेल मिळाला तर पदाधिकाऱ्यांच्याकडून मागून घ्या आणि रोज मेंटेन करा. कारण काय घडतं माहितीये का? आपण सिडकोकडे तक्रार करतो जाऊ, काय तक्रार करतो? ओ प्रेशरच नाही पाण्यात, अशी करंगळी एवढी धार आहे. आता सिडकोच्या लेखी या करंगळी एवढी येणारी धार, प्रेशर नाही, याला काही अर्थच नाही. किती तास पाणी आलं तुम्हाला का किती मिनटं आलं याला काय अर्थ नाही. किती युनिट पाणी तुम्हाला एका दिवसाला तुमच्या सोसायटीला मिळायला पाहिजे होतं याचा रेकॉर्ड ज्या सोसायट्या ठेवत नसतील त्यांनी ठेवायला सुरुवात करा. उद्याच्या दिवशी गरज पडली तर या सिडकोच्या विरोधामध्ये आपल्याला कोर्टामध्ये देखील जावं लागेल, त्यावेळेला ही माहिती लागणार आहे आपल्याला. कारण लाखांचे काहींनी कोटी कोटींचे फ्लॅट घेतले आणि इतके लाखोंचे फ्लॅट घेऊन देखील आज पाण्यासाठी आम्हाला टँकर घ्यावा लागतो. मी चेअरमन सिडकोचा होतो, मी आग्रह धरला की सिडको जर पाईपलाईननी पाणी देऊ शकत नसेल तर तुम्ही आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट OC ही सिडकोनं दिलेली आहे. सिडको ज्यावेळेला एका बिल्डिंगला OC देतं त्यावेळेला त्या फ्लॅटमध्ये त्या ठिकाणी जाण्याचा दरवाजा बरोबर आहे का? त्या फ्लॅटमध्ये बाकीचं सगळं मोजरमेंट बरोबर आहे का? त्या फ्लॅट त्या सोसायटीमध्ये बाकी सगळं बरोबर आहे का?
हे तपासतं मग ओसरेल. मग पाण्याचं कनेक्शन त्या सोसायटीला किती रुपयाचं पाहिजे हे बघून मगच, किती इंची पाहिजे हे बघून मगच ओसी देते. मला सांगा इथं बसल्यापैकी किती लोकांच्या बिल्डिंगला ओसी मिळालेली आहे, हातवरती करा. की आमच्या बिल्डिंगला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ओसी आहे, माहिती आहे का आपल्याला ओसी म्हणजे काय? माहिती आहे, राहायला योग्य सर्टिफिकेट मिळालं म्हणजे ओसी आहे. मला एवढं सांगा की तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही सिडकोच्या कडे चार्जेस भरून बिल्डरनं मगच राहायला आलाय ना का? असंच राहायला आला तुम्ही? चार्जे भरले, बिल्डरनी भरले, मग राहायला आला. किती इथं सोसायटी अशा आहे की तुमच्या बिल्डिंगमध्ये पाईपलाईनने पाणी धड येत नाही म्हणून कोणीतरी सिडकोकडे गेलं आणि सिडकोनं सांगितलं की पाईपलाईन तुमची जरा उंच आहे, घालून घ्यावी लागेल, दुरुस्त करावी लागेल, आणि त्याचे पैसे मागतात. आणि आपण पण म्हणतो आहो तो भरोशाचा एकदम नंबर मला बोलला हमकार तुम्हाला पाणी येणार. सिडकोचे अधिकारी पण म्हणाले हो घ्या, त्याच्याकडून करून पाणी मिळणार. किती लोकांनी आपापल्या सोसायटीचं काम करून घेतलंय, हातवरती करा. की आम्ही आमच्या सोसायटीचं काम घेतलंय, काम करून घेतलं, हातवरती करा. त्यांना माहिती असेल त्यांनी काय, आता या सगळ्या लोकांनी काम करून घेतलं आपल्या सोसायटीचं. पण एवढ्या सगळ्या लोकांनी काम करून घेतलं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, एकानं सुद्धा चेकने पैसे दिलेले नाही, कॅश काहो कॅश दिली, जास्त होती तुमच्याकडे कॅश, म्हणून कॅश दिली. तुम्ही चेकनी पेमेंट केलं तुमचं अभिनंदन करतो, मला ती पावती दाखवा. कारण ती पावती जी आहे त्याच्यावर उल्लेख आम्ही पाईपलाईन बदलतो असा नसणार. कारण या ठिकाणी सिडकोच्या या इंजिनियर अधिकाऱ्यांचं मिलीभगत आहे त्या प्लंबर लोकांशी, कारण त्यांच्या मार्फत ते कुठंतरी त्या ठिकाणी तुमचं तुम्हाला जास्त चांगलं पाणी येईल असं सांगून तुमची पाईपलाईन नवीन टाकून देतात. महिनाभर पाणी येतं कारण पैसे दिलेले असतात. कारण तुम्हाला महिनाभर कसं पाणी येतं? आता यांनी पैसे दिले की यांच्या सोसायटीला पाणी चालू करतात, यांचं बंद करतात. यांना लक्षात येता येता की आपलं पाणी कमी झालंय 15 दिवस झाले, मग तक्रार करतात. तक्रार केल्यावर सिडकोचे अधिकारी येताना 15 दिवस झाले की अहो आमच्या सोसायटीला पाणी येत नाही, तपासायला येत 15 दिवस घालत होते, येत होते. मग 15-1 महिन्याने उगवतात आणि म्हणतात अरे अरे पाणी कमी आहे का? असं करतो की बघतो जरा काहीतरी ट्रायल करतो, त्यांच्याकडे मागणी करून बघतात का तुमची पाईपलाईन जरा वरती आहे घालून येतो का बघतो, आणि जर बदले तर त्यांची पाईपलाईन घालून घेतात, पैसे घेतात आणि यांचं पाणी कापून यांना देतात. यांचं पाणी कापून यांना दिलं की यांना कधीतरी महिनाभराने पुन्हा तिथं चेकिंगला जातात. मग पहिला ज्यांचं पाणी या ठिकाणी वाढवून दिलेलं असतं त्यांचं पाणी कमी करतात, यांना देतात. हे असं चक्र हे आपल्या सगळ्यांचं चालू आहे आणि या चक्रामध्ये आपण पिसले जातो. म्हणून हे कुठंतरी अडवलं पाहिजे. आज तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी पाण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोच्या कडून मारले गेलेलो आहोत आणि म्हणून आज आपण जेवढे आहोत आपलं दुःख कमी आहे म्हणून याच्यामध्ये ते अजून दुःख वाढवत आहेत, आपलं संकट कमी आहे म्हणून आणि संकट वाढवत आहेत. अशा वेळेला हे जे इथे राहायला येणारे लोक आहेत त्यांनाही कळलं पाहिजे की आज जर कामोट्याला पाणी नसेल तर उद्या कुठून येणार आहे. आणि म्हणून आम्ही जोपर्यंत तिथं पाणी येत नाही तोपर्यंत राहायला येऊ नये. पण त्यांना किती काळजी असेल नसेल मला माहिती नाही, एकदा लोक राहायला आली येईपर्यंत काही तक्रार करत नाही. एकदा राहायला आले की मग त्याच्यानंतर तो प्रश्न गंभीररित्या चालवा लागतो, पण रोजच असतो. पुरुष कदाचित बाहेर निघून जाईल, महिलांना तर रोज झेलावं लागतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की हे काम बंद पाडायचं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आज हे काम बंद पाडण्यासाठी म्हणून आपण आलो. आजचा आपलं आंदोलन हे काही शेवटचं असू शकत नाही, कारण सिडको कानानं बैरी आहे आणि बोलण्याच्या बाबतीत मोका आहे. काय शब्द आपल्याला कधी देत नाही म्हणून मोका आहे. आणि कानानं बैरी काय, किती आंदोलन करा सिडकोला फरकच पडत नाही. आज पोलीस आपण बघता इथं मोठ्या संख्येनं आहे, कोण आहेत सिडकोचे अधिकारी, काय आवाज ऐकायला आलेले आहेत. शेवटी हे काम बंद पडल्याशिवाय यांना त्या ठिकाणी पुढे वाचणार नाही. कारगरचं आंदोलन आम्ही परवा केलं, कारगरचे आमचे नगरसेवक स्थायी समितीचे सभापती आले त्या ठिकाणी, हे काम बंद केलं. पण काम बंद केल्यावर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी येऊन आश्वासन दिलं की आम्हाला मुदत द्या, 20 तारखेपर्यंतची मुदत त्यांनी मागितली का, 20 तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्या तुमचं पाणी ठीक होईल. आम्ही 20 सोडा 31 तारखेपर्यंत देतो, हा महिना संपेपर्यंत मुदत देतो, पण
31 तारखेच्या नंतर मात्र आम्ही थांबणार नाही. 31 तारखेच्या नंतर आम्ही या ठिकाणी आता रस्त्यावरती आले. महिला भगिनी आमच्या उन्हातून चालत आल्या या ठिकाणी. त्या तळपत्या उन्हामध्ये वारा लागत नाही, गर्मी नको म्हणते अशा वेळेला या ठिकाणी आपण बसून राहिला. आपण आपल्या यातना भोगायचं म्हणजे आपल्याला पाण्याच्या यातना आहेत प्लस आणखी यातना झेलायच्या. कशासाठी? सिडकोचं लक्ष वेधून घेण्यासाठी. आज आम्ही मीडियाच्या सहकार्यांचा आभार मानतो की त्यांनी तुमच्या या आंदोलनाची दखल घेतली. आणि मला मला सांगायचंय, आमची भाषणं रेकॉर्ड करू नका, यांच्या प्रतिक्रिया घ्या. कधी राहायला आले, कुठे राहतात, कुठल्या सेक्टरमध्ये किती पाणी येतं. आता एखादी सेक्टर वरती आहे, सेक्टर 21-22 ते वरती आहे आणि ते वरती आहे म्हणून पाणी जात. अरे बिल्डिंग बांधायला परवानगी दिली तेव्हा नाही लक्षात आलं की बाबा इथं वरती आहे, चढणार नाही पाणी. मग त्या सोसायटीने पंप लावला की तुम्ही कारवाई करणार. तुम्ही का नाही पंप लावत, तुम्ही का बूस्टर पंप लावून पाणी देत नाही. ही सगळी जबाबदारी सिडकोची जबाबदारी, सिडको पार पाडत नाही म्हणून आपल्याला आंदोलन करावं लागतं. आणि म्हणून आता तर आपण जाऊच आत्मत हे काम बंद. आपण बोलायच्या आधीच कॉन्ट्रॅक्टरनी काम बंद करून टाकलंय तर त्रासच नको या लोकांचा. पण किती दिवस आपल्याला असं आंदोलन करायचं. म्हणून आपण आता आतमध्ये जाणार. आतमध्ये जात असताना शांततेच्या मार्गाने आपल्याला जायचं. आपण काही तिथं तोडफोड करायला जात नाही. आपला त्या कॉन्ट्रॅक्टरला विरोध नाही आहे, पण सिडकोच्या या प्रवृत्तीला विरोध आहे की आधी आमच्या पाण्याचं नियोजन काय आहे. कोंढाळे धरणाचा उल्लेख या ठिकाणी आपल्या नगरसेविकाचा हेमलता गोवर यांनी केला की कोंढाळे धरण, कोंढाळे धरण वहिनी हे बांधायला सुरुवात केली. जवळपास त्याचं काम 50% वरती झालंय, पण सिंचन खात्याच्या मार्फत त्यावेळेला ते बांधलं जात होतं. आणि सिंचन खात्याच्या मार्फत कोंढाळे धरण, सिडकोचं बाळगंगा धरण हे बांधायला घेतलं. सिंचन खात्याला ते काम करायला दिलं कारण सिडकोला कामाचा अनुभव नाही म्हणून. आणि ही दोन्ही कामं कशामुळे बंद पडली? आपले के मात्रजी बोलले आहे ही कामं बंद पडली कारण आज जे महाविकास आघाडीचे नेते आहेत या नेत्यांनी ती धरणं बुडतील इतका भ्रष्टाचार केला. पण धरणात पाणी आलेलं आहे पण धरणांची कामं मात्र बुडाली. हा करोडांनी पैसा ज्या मंत्र्यांनी खाल्ला त्यांना जाब विचारला पाहिजे की आमचं पाणी गेलं कुठे, आमचं पाणी कुठं गेलं असा त्यांना विचारला पाहिजे. पण आज या ठिकाणी तुम्ही आम्ही मात्र या यातना भोगतोय, सहन करतोय. आणि म्हणून आम्ही 31 तारखेपर्यंतची मुदत आंबोड्याच्या बाबतीतही त्यांना पाहिजेच देऊ की नाही ना तुम्हाला पाणी देत आहे. 31 तारखेच्या आज तुम्हाला ज्या उपाययोजना करायच्या त्या करा, नंतर मात्र आम्ही रस्त्यावर बसणार नाही. सिडकोचे अधिकारी तिथे AC मध्ये बसणार, AC केबिन मध्ये बसणार. आणि तुम्हाला कुठं वॉल फिरवायचा, कुठं पाणी इकडचं तिकडं फिरवायचं. बोलले राजेश गायकर आमचे की हे पाणी अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन करतात, जर त्यांच्या मनात असलं तर योग्य पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं, खाणे येऊ शकतं. सिडकोचं ऑफिस कुठं आहे? कोकण भवनला, कोकण भवन बेलापूर, बेलापूर कोकण भवनला जिथं पाणी आहे सिडकोचं ऑफिस आहे. ती हद्द नवी मुंबई महापालिकेची आहे. त्या नवी मुंबई महापालिकेला आपल्या पनवेलच्या बरोबरीनं महापालिका बनवण्यात येणार होती. दोन्ही महापालिकांची सूचना एकाच वेळेला निघाली होती, 92 झाली. पण पनवेलची महापालिका झाली नाही तर त्यावेळेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आणि नवी मुंबईची झाली. आणि नवी मुंबईची झाली मग नवी मुंबईला मोरबे धरण विकत घेता आलं. आपली पनवेलची महापालिका आत्ता आत्ता झाली 16 साली, म्हणजे 16 साली झाली, 6वं वर्ष आहे आपलं. प्रयत्न आपले सगळे जारी आहेत. कोंढाणे धरण आपण मागणी केली शासनाकडे की आम्हाला हे कोंढाणे धरण आम्हाला डेव्हलप करू द्या. पण सिडकोनं त्याच्या आधी नैना परिसराच्या साठी ते धरण मागितलेलं होतं. आमची अजूनही मागणी आहे शासनाकडे, अजूनही आहे की सिडको आणि आम्ही एकत्रित विकसित करू. कारण सिडकोनं पुढाकार घेतला, मी नंतर सिडकोचा चेअरमन झालो. सिडकोनं पुढाकार घेतला, कन्सल्टंट नेमला मी असताना की कसं लवकरात लवकर कोंढाणे धरण बनवलं जाईल, कन्सल्टंट नेमू. आता मी चेअरमन नाही, अजूनही त्याच्यावरचा निर्णय नाही. मी त्यावेळेला सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की अहो कधीतरी एखादा ऑपरेटर सांगतो की तुम्हाला पाणी देतो आणि त्याला पाणी येऊन जातो, आम्हाला पाणी काय येत नाही. कारण ही सगळी पाण्याची वितरण डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा ही अधिकाऱ्यांच्या हातात. का ती यंत्रणा? जे सिडकोचं ऑफिस आहे त्या एरियामध्ये नवी मुंबई महापालिका आहे, तिथं सगळं ऑटोमायझेशन आहे. एका माणसाच्या हातात तर कधीतरी ऑपरेटर दिसतात, भाऊ ते माझे नातेवाईक आहेत तर मला पाणी जास्त आणि हे त्यांचे त्यांना उलटून बोलतात त्यांना पाणी द्यायचं.
हे असं करणारे हे जे सिडकोचे कर्मचारी आहेत, ऑपरेटर आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या हातातली यंत्रणा जा. तुम्हाला टँकर ज्याला पाहिजे त्याला भरपूर पाठवते सिडको, आणि जे मागतात दिवस दिवसभर त्यांना टँकर का नाही याचं उत्तर कोणी द्यायचं? मग हे टँकर मी चेअरमन असताना सांगितलं होतं की टँकर सिडकोनं पाठवला पैसे घ्यायचे नाही. किती घ्यायचे? जेवढं नळाली पाईपलाईन लिहिलं असतं ना 1000 लिटरला किती घेतलं असतं तेवढं पाण्याचे चार्जेस तुम्ही घ्यायचे, नाहीतर घ्यायचेच नाही. मग याचा फायदा काय की किमान सिडकोला पाईपलाईननी पाणी देण्यासाठी लवकरात लवकर विचार करावा लागतो, नाही खरं तर. आज जे सिडकोचे अधिकारी आहे यांच्या बसची बात नाही, कसं डिझाईन करावं. शेवटी मी जेव्हा आग्रह धरला आता टाटा कन्सल्टन्सी या टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आता या सगळ्याचा सर्वे करण्यात येतो. मी मागणी केली 6 महिन्यापूर्वी की या टाटा कन्सल्टन्सीच्या अधिकाऱ्यांबरोबर आम्हाला बसवा, आमची चर्चा होऊ द्या, सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांची चर्चा होऊ द्या की कशा पद्धतीनं टाटा कन्सल्टन्सी प्रस्तावित करते, किती पाण्याच्या टाक्या हव्या, कुठे पाण्याची पाईपलाईन पाहिजे, कुठे उंच भाग आहे तिथं बुस्टरनी पाणी पोहोचवलं पाहिजे, याची आमच्याशी चर्चा करा. नाहीतर ती कन्सल्टन्सी उद्या निघून जाईल आणि मग सांगाल काय करू. त्यांनी आव्हान दिलं, आता आम्ही तसंच काम करणार. हे मनमानी नाही चालला. नवी मुंबई महापालिका जर त्यांच्या परिसरामध्ये ऑटोमायझेशन करत असेल, आमच्याही परिसरात करा. आपल्याकडूनही सिडकोनं डेव्हलपमेंट चार्जेस घेतलेला, आपला जो बिल्डर आहे त्याच्याकडून डेव्हलपमेंट चार्जेस घेतल्याशिवाय सिडकोनं त्या बिल्डिंगला परवानगीच दिलेली नाही. आणि म्हणून आज जे आपण आंदोलन करतोय हे आंदोलन शेवटचं आंदोलन नाही. आज उन्हा तानापासून हे आंदोलन करतोय. आपल्याला AC मध्ये बसून पाण्यासाठी ज्यांनी तडपायला लावलंय तिथे आंदोलन आपल्याला जाऊन करायचं, ते शेवटचं आंदोलन आहे. शेवटचं आंदोलन ते आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो ते आंदोलन जेव्हा करू त्याच्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांना झक मारत आपल्याला पाहिजे ते आपल्या पत्रामध्ये टाकावं लागेल. त्याची तारीख जाहीर करत नाही, तारीख जाहीर केली तर किल्ल्यासारखा बंदोबस्त करतील, पोलीस असे उभे करतील की आपल्याला घुसूच देणार नाही. पण सूचना फक्त पोलिसांना पण देतो आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना पण देतो का 31 मे तारीख 31 मे पर्यंत काय करणार आहात जाहीर करा, नाहीतर 31 तारखेच्या नंतर मनात येईल त्या दिवशी आम्ही घुसू आणि असे घुसू की तुमच्या अधिकाऱ्यांना त्या खुर्चीत बसू देणार नाही. प्रसन्न ठाकूर साहेब तुम्ही आगे बढो, अरे पाणी आमच्या हक्कात, सिडको प्रसन्न करायचं काय. या सिडकोच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीत बसू देणार नाही आणि जोपर्यंत आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळण्याचा कॉन्क्रीट आराखडा आणि तोही लवकरात लवकर अंमलबजावणी होणारा आराखडा आम्हाला जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या केली आपण ताब्यात घ्यायच्या आणि तिथं पूर्ण रसद तुम्हाला करू, पूर्ण जेवण खाण्यास सकट आपण तिथं जाऊन बसू. पण सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि या सिडको प्रशासनाला वटणीवरती आणू त्याचं आजचं पाऊल उचलण्यासाठी तुम्ही साऱ्या भगिनी या ठिकाणी आलात. आपल्या मुलाबाळांना मे महिन्याच्या सुट्टीत या ठिकाणी घरामध्ये तिथं टाकून जेवण बनवायची फिकीर सोडून तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता आपण कूच करतोय त्या प्रकल्पाकडं, जोपर्यंत आपल्या पत्रामध्ये सिडकोच्या कडून ते आपल्या मागण्याच्या बाबतीत यश पडत नाही तोपर्यंत आपला संघर्ष चालू राहील, इतकं या ठिकाणी सांगतो. तुमचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया आहे की आपण कृपया